सन दोन हजार अठराच्या सुरुवातीपासून आर्थिक विश्वात उलथापालच सुरू आहे क्रूड ऑइल दरात मोठी वाढ शेअर बाजारात पडझड तर रुपयाची गडगडाट सुरू आहे अशातच अमेरिकेनं इराकबरोबर अणुकरा रद्द केल्याची घोषणा झाली आणि आर्थिक वर्तुळाला आणखी एक हादरा बसला त्यामुळे रुपया आणखी गडगडला आणि सदुसष्ट रुपये सव्वीस पैशांच्या पातळीवर खाली आला विक्रमी निच्चांकी पातळीपर्यंत चलन आल्यानं आयात महागली आहे त्यानं इंधन दराचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे सन दोन हजार चौदाच्या मध्यानंतर आर्थिक स्तरावरील वातावरण एकदम छान आणि प्रसन्न झालं होतं शेअर बाजार रोज नवी शिखरं सर करत होता कच्च्या तेलाच्या दरात प्रचंड घसरण होत होती तर चलनही मजबूत होऊन चौसष्ट रुपये प्रति डॉलरच्या दरम्यान स्थिर होतं त्यावेळी केंद्रात सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारला या बाबींनी पाठबळ दिलं होतं मोजक्या वेळा इंधन दरात कपात केली मात्र घसरत्या कच्च्या तेलाच्या दराचा फायदा घेण्यासाठी तब्बल नऊ वेळेला इंधनावरील अबकारी करात वाढ करून सरकारी तिजोरी भरून घेतली पण हे गुलाबी चित्र दोन हजार सतराच्या मध्यानंतर मात्र फिकं पडू लागला विशेषत कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढू लागले ओपेक देशांनी कच्च्या तेलाचं उत्पादन घटवण्याचा निर्णय घेतला आणि त्याला सौदी अरेबियानं सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं निमित्त होऊन क्रूड ऑइलच्या दराचा चांगलाच भडका उडाला देशांतर्गत ऐंशी टक्के इंधनाची मागणी पूर्ण करण्यासाठी कच्चं तेल आयात करावं लागतं त्यामुळं साहजिकच चलनावर दबाव निर्माण झाला परिणामी भारतीय चलन घसरू लागला नवीन वर्षाच्या सुरुवातीनंतर या घसरणीला मोठी गती मिळाली गेल्या पंधरा दिवसात डॉलरच्या तुलनेत रुपया सदुसष्ट रुपयांच्या सुमारास खाली आला मंगळवारी रिझर्व्ह बँकेनं मध्यस्थी करत डॉलरची जोरदार खरेदी केली मात्र हे प्रयत्न तोकडे पडल्याचं आज दिसून आलं सकाळच्या सत्रात कामकाज सुरू होतानाच अमेरिकेच्या अध्यक्षांनी इराणसोबत केलेला अणु करार रद्द करण्याची घोषणा येऊन धडकली त्यामुळं चलन सव्वीस पैशांनी घसरलं आणि दीड वर्षातील निच्चांकी पातळीवर पोहोचला कामकाज बंद होताना विनिमय दर सदुसष्ट रुपये सव्वीस पैशांपर्यंत स्थिरावला मात्र येत्या महिनाभरात रुपया डॉलरसमोर सबशेल लोटांगण घालून सत्तरी गाठण्याची शक्यता आर्थिक वर्तुळातून व्यक्त केली जाते त्यामुळं हा काळ आर्थिक पातळीवर खडतरीचा आणि आव्हानात्मक ठरणार आहे